आरक्षणाची गरज काय आता हे मी तुम्हाला सांगतो. एकाच छताखाली एकाच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं, एकाच बेडच्या बेड शेजारी आम्ही होतो. मला 1 लाख रुपये फी का, माझे पण आई वडील शेतकरी, त्याचे पण आई वडील शेतकरी ना, त्याला 20,000 फी का, मला 1 लाख फी का. इंजिनिअरिंग झालं नंतर MPSCचा अभ्यास करायला आलो इथं, MPSCचा अभ्यास केल्यानंतर त्याला असंच का बाबा, त्याला 55% पडले, कोणाला 65% पडले, ते का अधिकारी होते बाबा. आम्ही पण अभ्यास केला ना, एक सोबतच अभ्यास केला आहे, एकाच छताखाली अभ्यास केला. आम्हाला जर एवढे 80-70, 80-90% जर मार्क भेटत असतील आणि आम्ही काय, आम्ही जर अधिकारी होत नसतील तर आमच्या आईवडिलांनी काय करायचं? आमच्या आईवडिलांचे पण काहीतरी स्वप्न आहेत ना, आमचे पण काहीतरी स्वप्न आहेत ना, आम्हाला पण काहीतरी बनायचं बाबा, काहीतरी आम्हाला पण करिअर घडायचं आहे. आम्हाला पण वाटतं ना, आमच्या पण आईवडिलांनी कुठेतरी आमचं उत्स्फूर्तपणे नाव घेतलं पाहिजे, माझा मुलगा अधिकारी आहे, माझा मुलगा हे बाबा. सरकारला एवढी विचारत आहे मायबाप सरकारला की आम्हाला खूप आरक्षणाची गरज आहे बाबा, खूप म्हणजे खूप गरज आहे आम्हाला. जरांगे पाटीलला सारखं निस्वार्थी व्यक्तिमत्व आत्तापर्यंत तर माझ्या मी जलमल्यापासून माझ्या आढळण्यात आलंच नाही, त्यामुळं त्यांच्या एका हाकेवर आम्ही सर्व मराठा समाज मुंबईच्या दिशेने सध्या तर कूच करत आहोत. जेवढे सगळे प्रश्न आहेत ते आरक्षण भेटल्यावर सगळे सॉल्व होणार आहेत. आणि जे आता इथून आम्ही गावापासून इथपर्यंत आलोत, आता जवळजवळ आम्ही 150 किलोमीटर आलेलो आहेत बैलगाडी घेऊन, इथून पुढं बी मुंबईपर्यंत पोहोचणार, पण आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाहीत. मग आमची तयारी सगळी बाकीचे यांनी लाच घेतल्या, पैसे घेतले, गप बसले. पाटील असं व्यक्तिमत्व आहे की पैसे नाही घेत काय, स्वतःची जर जमीन विकून माणूस आंदोलनात उभा राहतोय म्हणल्यावर सगळं मराठा समाज त्याच्या पाठीमागे एका हाकीवर उभा राहतोय म्हणल्यावर याच्यावरून समजून घ्या ना पाटील खरं व्यक्तिमत्व आहे. कारण की आतापर्यंत भरपूर व्यक्तिमत्व आले, त्यांनी त्यांच्याच पोळ्या बाजून घेतल्या, त्यांच्याच पोळ्यावर तो पोळ धडकणार का. आज पाटलाचा गाडा मुंबईत थेट मंत्रालय आझाद मैदान जिथं पाय तिथं जाणार, माघार नाही हटणार. आता का 150-200 नांगरासकट दिसणार सरकारला, हा गाडा नांगरासकट दिसणार. नांगूर पण पिकअप मध्ये घेऊन चाललो आणि नांगर डायरेक्ट. त्याबरोबर आमचा असा विचार आहे की जो मुंबईत जर दिलं नाही तर ती संसद आपल्या भारताची संसद एकदा नांगरासकट नांगरावी म्हणतो.